हॅलो स्टुडंट्स, आज आपण मराठी विषय बघणार आहोत. इयत्ता 8वीचा पाचवा धडा, ज्याचं नाव आहे घाटात घाट वरंधा घाट. महेश तेंडुलकर हे या पाठाचे लेखक आहेत. त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत, पुढे माहिती दिली आहे त्यांची, जसं की बन स्ट्रेकिंग, सात पणा, ते विशाल गडशी आणि खूप साऱ्या पुस्तकांची नावं दिलेली आहेत जी त्यांनी लिहिली आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. प्रस्तुत पाठामध्ये सह्याद्रीमध्ये असणारा जो घाट आहे वरंधा घाट, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलची वैशिष्ट्य आणि लेखकाने तिथे काय अनुभव घेतले याची माहिती दिली आहे. हा लेखच भटकंती अनलिमिटेड या त्यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. तर चित्रामध्ये दिलेलं आहे वरंधा घाटाबद्दल, तर बघूया धड्यामध्ये काय लेखकाने सांगितलेलं आहे. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेद लागतात. ज्येष्ठ हा महिना मराठी इयर जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पावसाची सगळेजण वाट पाहू लागतात जसा ज्येष्ठ महिना सुरू होतो. सोसाट्याचा वारा व्हायला सुरू होते आणि पहिल्या पावसाची सरींच वाढता पसरणं, मातीचा सुगंध, हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. प्रत्येक वर्षी सोसाट्याचा वारा येतो, पहिला पाऊस येतो आणि पहिला पाऊस जसा येतो तसा मातीचा गंध पसरायला सुरुवात होतो. तरीही ते दरवेळी नवीनच वाटतं. बालपणामध्ये पेपान होऊन गाणं म्हणायचो आम्ही, काय एग एग सरी माझे मडके भरे, आणि त्या तालावर चिंब चिंब पावसात भिजत राहायचं. त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार पण खावा लागायचा भिजल्यामुळे. आजी आजोबांकडून कागदाच्या होड्या करायला शिकायचा आणि पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची वाट बघायची. अशा कितीतरी आठवणी प्रत्येक वर्षी येणारा पाऊस देत असतो. पण मग मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ होऊ लागलात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो. पाऊस बरसणं म्हणजे काय असतं? हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट आपल्याला अनुभव येतो. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. पाऊस आला की गतकाळातले म्हणजे पास्टमधले ते मुमेंट पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटतात. आपल्याला डोळ्यासमोर दिसतात भूतकाळात घडलेल्या घटना आणि कधीकधी पापण्यांमधून अलगत असं डोळ्यांमधून अलगत असं अश्रू खाली येतात, पाणी हळूच खाली येतात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता ते कळतच नाही. पण डोळ्यांमधलं पाणी कोणतं आणि बाहेरचं पाणी कोणतं नाही समजत. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट घाटायलाच हवा. तर बघूया, पुण्याकडून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडं पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. पुण्याकडून कुठे जावं लागतं? महाडकडे. तेव्हा जाताना मध्ये हिरव्या हिरव्या रंगाची झाडं पाहत पाहत आपण वेगळाच आनंद करत असतो. पावसाळ्यामध्ये वेगळंच वातावरण असतं, ते वातावरण एन्जॉय करत प्रवास करायचा असतो. तो बंदिस्त गाडी सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवण्यात असते. चार चाकी गाडीने जाणं आणि दोन चाकी गाडीने जाणं काय फरक असतो? चार चाकीमध्ये आपण भिजत नाही, पण दोन चाकी गाडीमध्ये भिजत भिजत जायला आणखीन मजा येते. पावसाचं पाणी अंगावर येत असतं, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत बेफाम वारा छातीवर झेलत खूप सारा वारा येत असतो. त्या वाऱ्याला आपण चिरून पुढे जाणार आहोत. आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यात खूप मजा येते असं लेखक सांगतात. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधीच संपू नये. असं थंडी वाजणारा आणि मनाला वेगळ्या उंचीवर नेणारा प्रवास संपू नये असं वाटत असतं. पण पाहता पाहता महिलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोचतो कुठे? वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटतं. म्हणजे बाकी सगळे घाट काहीच नाही, हाच घाट म्हणजे घाट. घाट म्हणजे वळणा वळणाचा रस्ता असतो डोंगरामध्ये, त्याला घाट म्हणतात. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे पण दिसतात. दरीमध्ये हिरवं हिरवं रान आहे, ढगाळलेले डोंगर आहेत, पाऊस सारखा सुरू आहे, संततधार चालू आहे. मोठमोठ्या दगडांवर आसून मारत धावत खळाळत वाहणारं पाणी जे खळखळून वाहत आहे दगडांवर असं आदळत आहे असं वाटतं कोणीतरी आसूड मारत आहे. असं निसर्गाचं हे दृश्य डोळ्यांसमोर येतं आणि आपल्याला असं वाटतं आपण हा सगळं निसर्ग पाहून
वेगळंच कुठेतरी पोहोचलं आहे दुनियामध्ये असं वाटतं. आणि अशा पावसाळी वातावरणात चमचमीत खायला भजी वडे चहा जर असेल तर मग वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागाच नाही. पाऊस पण आहे, वरंदा घाटात आपण आहोत, आणि भजी वडा जर खायचा असेल तर मग काय, मेनू मस्तच. श्री वाघजाईच्या चोपतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफळलेला चहा पण. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत, रानवाऱ्याचं घोंगावणं ऐकत, रानवारा म्हणजे रानात वाहणारा वारा त्याचा आवाज ऐकत, विजेचं लखन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत म्हणजे मनामध्ये साठवत कसा वेळ जातो हे बघता बघता कळतच नाही. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं पण वाटतं, पाय मोकळे करावे वाटतात, थोडं डेअरिंग करावं असं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा शिखरपाच भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. कोणता किल्ला? कावळ्या किल्ला. तिथे जायचं जर डेअरिंग करावीशी वाटते, पाय मोकळं करावंसं वाटतंय, भिजावंसं वाटतंय, प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते, जिगरबाज गोष्ट करावीशी वाटते, तर कावळ्या किल्ल्यावर जाऊ शकतात. कावळ्या किल्ला तसा मोठाच आहे, तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला. तिथे वाघजाई मंदिर पण आहे बरोबर वरच्या भागात, डोंगर माथ्याजवळ नऊ टाक्यांचा समूह पण तिकडेच आहे. एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथे जाऊन पोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात तिथे आल्यावर कळतं. काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवतं कोण जाणे. खुल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगलेली आहे. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवटेवर नजर स्थिरावते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडीवरून जाताना डावीकडे खाली वरंदा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो. इथून पाय जर सटकला की थेट समर्थांच्या शिवतर खळीतच जाणार. जेव्हा तेव्हा तर जर कोकणात जायचं असेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पाऊल टाकत टाकत जायला हवं, आणि त्यावेळेस आपल्याला कोकणात जायचं नसेल तर सावधपणे पावलं टाकली पाहिजे. कारण जर पाय जर घसरला, पाऊल घसरलं, तर आपण डायरेक्ट कुठे? समर्थांच्या शिवथळीत, म्हणजे डायरेक्ट कोकणातच पोचणार. डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटी पण अरुंदच आहे. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत शेवटी एका टेकडाची उतरून अखेरची चढाई समोर येते. इथून वरंदा घाटाचं मस्त दर्शन दिसतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. सो शेवटी डोंगराची सोंड दिसते, तिथेचे अवशेष पुरलेले अर्धे पडलेले अवशेष बुरुजाचे दिसतात. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच उभं राहायला हवं, निसर्ग गीत अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यांत साठवले ते पावसाचे चार क्षण, अरुंद पायवाटेवरून अनमोळीला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकण मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लखवणं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंदा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायलाच हवीत. काही शब्दांचे अर्थ दिले आहेत. वेग म्हणजे लक्ष, बेफाम म्हणजे खूप वेगाने स्पीडने, पोटभर मार खाणे भरपूर मार खाणे, प्रत्यय म्हणजे अनुभव एक्सपिरियन्स, रोरावत म्हणजे रोरो आवाज करत मोठा आवाज करत जाणार, विहंगम म्हणजे सुंदर ब्युटिफुल विलोभनीय, सापणे म्हणजे खाणे, कारवी एक झाडाचं नाव आहे, अवशेष म्हणजे शिल्लक रिमेनिंग्स. ठीक आहे, तर हे काही अर्थ इथे दिलेले होते. तुम्हाला जर काही अर्थ हवे असतील तर मला मेसेज करायचा आहे. ठीक आहे, किंवा कमेंट करायचं.